सर्वांना नमस्कार. मित्रहो, आपल्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण किती असतं, हिमोग्लोबिन म्हणजे काय, हे हिमोग्लोबिन कधी वाढत असतं, का कमी होत असतं, त्याची कारणं काय असतात, काय केलं पाहिजे म्हणजे हिमोग्लोबिन वाढेल, रक्ताचं प्रमाण अंगातलं वाढेल, हे आज आपण पाहूया. आता सगळ्यात महत्वाचं, शरीरामध्ये ज्या लाल रक्तपेशी असतात त्याचा संबंध किंवा त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं. हे हिमोग्लोबिन म्हणजे काय असतं की आयर्न आणि प्रोटीन यांचं कॉम्बिनेशन, त्याला थोडी व्हिटॅमिन्सचा सपोर्ट, बी कॉम्प्लेक्सच्या ग्रुपमधला, म्हणजे हा जो घटक तयार झालेला असतो हा हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन म्हणजे काय की आयर्न अधिक प्रोटीन अधिक थोडी व्हिटॅमिन्स, याचं जे बनलेलं असतं हे लाल रक्तपेशींमध्ये असतं. आणि याचं कार्य काय असतं सगळ्यात महत्वाचं, की आपण जे श्वास घेतो त्याच्यातला ऑक्सिजन जे आहे, हा ऑक्सिजन शरीरामध्ये सगळीकडं प्रत्येक पेशीला तो पुरवणं, प्रत्येक अवयवाला पुरवणं, प्रत्येक संस्थेला तो पुरवणं आणि त्याचं कार्य चांगलं राहण्याकरता मदत करणं. आणि तिथे ऑक्सिजन पुरवल्यानंतर तिथं जो वेस्ट झालेला किंवा जे फेकून देण्यासारखा कार्बन डायऑक्साईड तयार झालेला असतो त्याला परत घेऊन येणं आणि ती श्वासातून पुन्हा तो बाहेर काढून टाकणं, हे कार्य हिमोग्लोबिनचं असतं. मग ज्या वेळेला हा हिमोग्लोबिन कमी होतो तेव्हा त्रास होणार, त्या व्यक्तीचा ऑक्सिजनची पातळी चांगली राहणार नाही, आपण जे SpO2 म्हणतो हे चांगलं राहणं कमी होणार नाही. आणि कमी झालं की मग जर ऑक्सिजन पुरवठा कमी झाला सगळ्या शरीरामध्ये तर त्या माणूस बेचैन होणार, थकवा जाणवणार, अशक्तपणा येणार. तर हे सगळे त्रास जे होत असतात हे त्रास होऊ नये, प्रत्येकाने जागरूक व्हावं म्हणून हा व्हिडिओचा खटाट उपाय. आता किती असतं हे प्रत्येकाच्या शरीरामध्ये, हे हिमोग्लोबिनचं प्रमाण 12-16 पर्यंत ग्राम्स परसेंट या प्रमाणात असतं. स्त्रियांच्या मध्ये थोडंसं कमी खालच्या लेवलला आणि पुरुषांच्या मध्ये थोडंसं वरच्या साईडला, या 12-16 या रेंजमध्ये असं हिमोग्लोबिन असतं. आपल्या भारत देशामध्ये सरासरी जर समाजामध्ये पाहिलं तर कमी हिमोग्लोबिन असणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. आणि त्यामुळं थकलेले असणं, निश्चय दिसणं किंवा इनॲक्टिव्ह थोडंसं स्वरूप असणं किंवा नेहमी कुरकुर किरकिर आजार कुठला तरी, कारण याच्यानं काय रोग प्रतिकार शक्ती जी असते याच्यावर खूप अवलंबून असते. जर हिमोग्लोबिन चांगला असेल तरच रोग प्रतिकार शक्ती चांगली राहू शकते. आणि भारतातल्या आपल्या जे आहार आहेत आपल्याकडं नेहमी आपल्याकडे असतं पोळी भात वरण एखादी भाजी. आता हे पोळी आणि भात दोन्हीमध्ये जास्त हिमोग्लोबिन मिळू शकत नाही, वरण जे असतं त्याच्यामध्ये थोडं प्रोटीन असतात पण त्याच्यामध्ये डाळ भरपूर टाकलेली असली पाहिजे तर ती बऱ्याच वेळेला कमी असते. आणि भाजी नॉमिनल म्हणायला कुठल्या तरी असतात, कच्चं प्रमाण नसतं बहुधा, बहुतेक ठिकाणी कच्चं प्रमाण, कच्च्या पालेभाज्यांचं फळभाज्यांचं प्रमाण आहारामध्ये नसतं. हा एक मोठा डिसअडव्हान्टेज म्हणा किंवा ही एक मोठी त्रुटी उणीव आहे. आणि दुसरी उणीव आहे प्रोटीन्स प्रथिनांचं पण प्रमाण आहारामध्ये कमी असतं. आणि हेच कारण त्या भाजीपाल्यामधून ज्या कच्च्या याच्यातून जे व्हिटॅमिन जातात जीवनसत्व जातात ते आणि ह्या प्रोटीन्स किंवा प्रथिने जे आहेत याच्यामधून जे प्रोटीन्स मिळतील या दोन्हीच्या संयोगाने तर हे हिमोग्लोबिन बनतं. आणि हे जर कमी असेल तर हिमोग्लोबिन बनणारच नाही. म्हणून आपल्याकडं अनिमिया कंट्रोल प्रोग्राम केंद्र सरकारला चालवावा लागतो. ही आपली अवस्था आहे, ही प्रत्येकाने सुधारून घेतली पाहिजे. आता याच्यामध्ये एकदा रक्तपेशी तयार झाल्या शरीरामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या 3 महिन्यापर्यंत थोडं चालत असतं. समजा एखाद्याला रक्ताची बाटली दिली तर त्या रक्ताच्या बाटलीतल्या पेशी ह्या 3 महिन्यापर्यंत टिकतात, त्यानंतर हळूहळू संपून जातात. आता अशा प्रकारे शरीरामध्ये पण जे रक्ताच्या पेशी असतात तयार होण्याची प्रक्रिया आणि त्या पेशी मरण्याची याचं बॅलन्स यायला पाहिजे. हे बॅलन्स आलं तर हिमोग्लोबिन टिकून राहतं. जर समजा तयार होण्याची प्रक्रिया कमी झाली किंवा मरण्याची प्रक्रिया किंवा लॉस होण्याची प्रक्रिया वाढली तर हिमोग्लोबिन कमी होतं. आता कमी होण्याची कारणं कोणती आहेत हे आपण पाहूया. आता हे अगोदर हिमोग्लोबिन कसं पाहिलं जातं, आमच्याकडे डॉक्टर लोकांकडे पेशंट आला की जनरली आपण ते डोळ्याच्या खाली अशी पापणी ओढून पाहतो त्याच्यामधून ती लाल बुंद दिसली की याचा अर्थ हिमोग्लोबिन चांगलं आहे. जरा थोडी फिक्कट दिसली की हिमोग्लोबिन थोडं कमी आहे आणि जास्त पांढरट दिसली की एकदम जास्त कमी आहे. तसंच जिभेचा रंग पाहून किंवा हाताच्या बोटांच्या नखाचा रंग पाहून तळहाताचा रंग पाहून याच्यावरून पण समजतं की हिमोग्लोबिन किती आहे. तर ही झाली पद्धत
पाहण्याची किंवा मग रक्त तपासून रक्तामध्ये कळतं किती ग्राम पर्सेंट आहे एक्झॅक्ट. आता हे कमी होण्याची कारणामध्ये मुख्य कारण आहे की आहार आपला आता जे आपण थोडी चर्चा केली त्याच्यामध्ये जर पालेभाज्या नसतील, फळभाज्या नसतील, डाळीचं प्रमाण नसेल, प्रथिनांचं प्रमाण नसेल, प्रोटीन नसतील, तसंच ॲपल, डाळिंब, खजूर असे पदार्थ जर कमी असतील आहारामध्ये तर त्या व्यक्तीचं हिमोग्लोबिन वाढणार नाही. काही वेळेला हे आहाराने हिमोग्लोबिन वाढवता येऊ शकतं, काही वेळेला गोळ्या पण लागतात. आयर्नच्या ज्या गोळ्या असतात प्लस व्हिटॅमिन्स त्याच्यामध्ये घातलेल्या ज्या गोळ्या असतात या गोळ्या खूप स्वस्त असतात मार्केटमध्ये. जर हिमोग्लोबिन कमी असेल तर त्या अवश्य घेतल्या पाहिजे. एक 3 महिन्याकरता म्हणजे 90 ते 100 गोळ्या दररोज एक गोळी अशी घेतली तर हिमोग्लोबिन वाढू शकतं. तसंच जर हे आहार कमी असेल किंवा अयोग्य असेल, कमी प्रमाणात असेल, तर हिमोग्लोबिन वाढणार नाही. हे एक त्याचं मुख्य कारण. दुसरं कारण, ज्या ठिकाणी या पेशी तयार होत असतात म्हणजे हाडांच्या पोकळ्या, बोन मॅरो ज्याला म्हणतो आपण, त्याच्या जर काही आजार झाले आणि ते जर ॲक्टिव्ह राहिलं नाही, ते जर असं कमी काम करू लागलं, तर तिथून रक्तपेशी तयार होत नाही आणि हिमोग्लोबिन वाढायला लागतं. त्याला बोन मॅरो डिप्रेशन असं म्हणतात, तिथले काही आजार म्हणतात, त्याच्यानं पण होऊ शकतं. तसंच तिसरा कारण असतं, ज्या माणसाच्या किडनी खराब होत आहे, खराब व्हायला लागलेल्या आहेत, तर त्या व्यक्तीला सुद्धा हिमोग्लोबिन शरीरामध्ये तयार जास्त होत नाही. जर चौथं कारण आहे की जर कुठल्या ना कुठल्या स्वरूपानं अंगामधून रक्त बाहेर निघून जात असेल, स्त्रियांच्या पाळीमध्ये असेल किंवा पुरुष स्त्री असतील, कोणाच्याही जर मुळव्यासारखा आजार असेल, पाईल्ससारखे आजार असतील, संडासमधून रक्त जात असेल, लघीमधून रक्त जात असेल, कुणाला रक्ताची उलटी होत असेल, असं बाहेर जात असेल, तरी पण त्या व्यक्तीचं हिमोग्लोबिन कमी होतं. तसंच कॅन्सरसारखा जर आजार झाला तर कॅन्सरमध्ये चांगल्या पेशी मारायला लागतात कॅन्सरच्या पेशी आणि त्यामुळं पण हिमोग्लोबिन कमी होतं. आणि इन्फेक्शन, कुठलाही रोगजंतूचा संसर्ग जर शरीरामध्ये जास्त झाला तर हिमोग्लोबिन कमी होतं. तर ही सगळी कारणं लक्षात ठेवली पाहिजेत. आता उपाय काय केला पाहिजे याच्यावर वाढण्यासाठी, हे हिमोग्लोबिन वाढवण्याकरता, रोगप्रतिकार शक्ती आपला चांगला स्टॅमिना सगळं राहण्याकरता काय केलं पाहिजे? खूप कमी असेल तर अगदी रक्ताच्या बाटल्या दिल्या पाहिजेत. जर 4 ग्राम किंवा 5 ग्राम 6 ग्राम असेल तर रक्ताच्या बाटल्या अगदी दिल्या पाहिजेत. ते 10 आसपास आणलं पाहिजे, 10 ग्राम पर्सेंटपर्यंत आणलं पाहिजे आणि त्यानंतर मग गोळ्यांचा काही सपोर्ट आणि आहाराचा सपोर्ट अशा प्रकारे हे करता येतं. आणि हे घेताना त्याला आयर्नचा सप्लाय दिला पाहिजे, तसंच व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स दिलं पाहिजे. जे लोक रक्तदान करतात त्यांचं बोन मॅरो हा जास्त ॲक्टिव्ह असतो म्हणून त्यांच्याकडे हिमोग्लोबिन कमी होत नाही त्यांचं, पण कमी हिमोग्लोबिन असणारा रक्त घेतलंही जात नाही. म्हणून रक्तदान करणं ही चांगली गोष्ट आहे. तसंच आहारामध्ये कच्चं खायचं प्रमाण वाढवलं पाहिजे, प्रथिनांची संख्या, प्रोटीन्स वाढवलं पाहिजे. आणि पोटाचे आजार जर त्या व्यक्तीला काही असतील तर ते पोटाचे आजार समोर नाही शिकले पाहिजेत, कारण जे खाऊ आपण ते खाल्लेलं पचलं पाहिजे, ते चांगल्या प्रकारे शोषण झालं पाहिजे. शोषण झाल्यानंतर त्याचं लिव्हरमध्ये पूर्ण बॉडीमध्ये मेटाबॉलिझम चांगलं झालं पाहिजे, त्याचं रूपांतर जे काही शरीराला आवश्यक घटक आहेत ते घटक तिथं पुरवण्यापर्यंत त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि जर पोटामध्ये काही दोष असतील, जर काही कृमी असतील, काही जंतू असतील, जर काही म्हणजे खाल्लेलं जर त्या व्यक्तीला मिळत नसेल, हे कृमी जंतू जर मध्ये खाऊन टाकत असतील तर त्या पण व्यक्तीला कमतरता होते आणि कमतरता झाल्यानंतर हिमोग्लोबिन कमी होत असतं. तर अशा प्रकारे हे हिमोग्लोबिन म्हणजे रक्तातलं प्रमाण आहे जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं, ऑक्सिजन वाहून घेण्याकरता आवश्यक असतं. आणि हे प्रमाण कशामुळं कमी होतं, हे प्रमाण कधी आपण लक्षात येतं की हे कमी झालेलं आहे, त्याची कारणं काय काय असतात, ते कशा प्रकारे वाढवता येतं आणि हे वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि वाढलेलं टिकलं पाहिजे, टिकलं वाढवलं आणि टिकवलं तरच त्या व्यक्तीचा स्टॅमिना, त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी, त्या व्यक्तीच्या त्वचेचा रंग, तेज, टवटवीतपणा हा सगळा आणि ॲक्टिव्हपणा हे सगळ्या चांगल्या प्रकारे टिकू शकतो. हे चांगलं टिकवण्यासाठी सगळेजण मिळून आपण प्रयत्न करूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा, अंगात रक्त वाढण्यासाठी कारणं त्याची कळली पाहिजेत आणि त्यातून हुशारीनं मार्ग काढता आला पाहिजे आणि आपलं आपलं रक्त वाढवता आलं पाहिजे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, त्यांचाही फायदा होऊ द्या. मी काम करत आहे या दिशेनं, तसं तुम्ही पण या चळवळीमध्ये सामील व्हा, कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.